हाय फ्रेंड्स चला आपण आज माझ्या माहेरी जाऊयात आणि हे आहेत माझे दोन मुले हे पण खूप आतुर झालेले आहेत माझ्या माहेरी म्हणजेच त्यांच्या मामाच्या गावाला जायला तर चला आपण आज मी तुमच्यासोबत माझ्या माहेरचा पूर्ण व्लॉग दाखवते तसेच लातूर ते माहेर माझं इथंपर्यंतचा प्रवास पण मी तुम्हाला दाखवते तर चला आपण प्रवासाला सुरुवात करूयात तर हे बघा असं आहे माझ्या घराच्या लातूरच्या घराच्या आजूबाजूचा परिसर आहे हा आणि आपण आता लातूरच्या बाहेर पडत हो, आहोत हा बायपास रोडने आपण बाहेर पडत आहोत सिटीतून जायचं म्हणलं की खूपच असते ट्रॅफिक सिग्नल लागतात तिथेच आपला खूप वेळ जातो मग ह्या या मार्गे बायपासने आलो की एक पंधरा ते वीस मिनिटात बाहेर पडतो आपण तर माझं माहेर कुठे आहे ते मी तुम्हाला सांगते तर माझं माहेर आहे उस्मानाबाद जिल्ह्यामधील भूम हा तालुका आहे तर ते भूम हेच माझं माहेर आहे तिथे माझं जन्मापासून ते लग्नापर्यंतचं पूर्ण आयुष्य माझं तिथंच झालं माझं जन्म माझं बालपण माझं सगळं शिक्षण सगळं काही भूममध्येच झालं आणि तेच भूम म्हणजे माझं माहेर मी आज तुम्हाला दाखवणार आहे तर हे बघा आपण लातूरच्या बाहेर पडत आहोत आता आणि हा आहे आपला एक नंबर चौक लातूरचा आपण बायपासने डायरेक्ट एक नंबर चौकामध्ये आलेलो आहे सिटीतून जर आलो असतो तर आपल्याला शिवाजी चौक दयानंद गेट सगळंच लागलं असतं आणि तिथेच आपला भरपूर असा वेळ गेला असता त्यामुळे बायपासने डायरेक्ट एक नंबर लागतो चौक आणि तिथून पुढे लगेच पाच नंबर हे बघा हे पाच नंबर आहे आणि ही जी आहे ती पी व्ही आर टॉकीज आहे लातूरचे एक प्रसिद्ध हे बघा असं आहे पाच नंबरचा आसपासचा परिसर खूप डेव्हलप होत आहे आता पाच नंबर पण हे बघा अशा प्रकारचा आहे हा नवीन डेव्हलप झालेला एरिया आहे हा पण सिटीतच येतो तर हा आहे पाच नंबरच्या पुढचा थोडासा भाग इथे जिल्हाधिकारी कार्यालय आहे तसेच मोठमोठे बरेच ऑफिस पण याच रोडवर आहेत बिडवे इंजिनिअरिंग कॉलेज पण याच रोडवरती आहे लातूर खूप शिक्षणासाठी खूपच प्रसिद्ध आहे आणि खरंच लातूरचं चा शिक्षण छान आहे हे बघा असा आहे लातूरचा असा आसपासचा थोडा परिसर मी तुम्हाला जेवढा काही कॅमेऱ्यामध्ये शूट होईन तेवढा दाखवत आहे तर या इथून आता लातूर महानगरपालिकेची हद्द संपली आता इथून पुढे लातूर ग्रामीण भाग सुरू होत आहे आतापर्यंतचा सगळा भाग सिटीत होता हा थोडा ग्रामीण भागामध्ये येतो तर बरेच दिवस झाले मी मला माझा माहेरचा ब्लॉग शेअर करण्याची खूप इच्छा होती पण आज योग आला त्यामुळे मी आज शेअर करत आहे तुमच्यासोबत आणि पूर्ण प्रवासादरम्यान जे जे काही मेन मेन ठिकाणं की जे तुम्हाला दाखवण्यासारखे आहेत ते पण मी तुम्हाला दाखवत आहे लॉकडाऊनमुळं मी भूमला जाऊन बरेच दिवस झालेत त्याच्यामुळं आज वेळ पण होता आणि मुलेही म्हणलेत चला आपण जाऊयात त्याच्यामुळे आम्ही अशी ट्रिप काढली आणि तोच व्लॉग शेअर करावा यासाठी तुमच्यासोबत मी हा पूर्ण प्रवास दाखवत आहे तसेच तुम्ही माझे माहेर कुठे आहे तसेच माझं शिक्षण कुठं झालं माझं लग्न कुठं झालं हे मी सगळं तुम्हाला आज दाखवणार आहे मुले तर खूपच खुश होतात मामाच्या गावाला जायचं म्हणलं की तिथं त्यांना खूप खेळायला त्यांचे मित्र हे ते भरपूर असतात त्याच्यामुळे ते खूप खुश होतात माझ्या अगोदर त्यांचीच गडबड असते त्याच्यासोबतच आमचा जेरी पण खूप खुश आहे बघा आमचा जेरी कसा बघत आहे आणि खुश आहे तो पण असा येता येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या बघत बसला आहे गाडीमध्ये हे बघा त्याला गाडीमध्ये बसायला खूप आवडतं असं उभारतो आणि थकला की असा खाली बसतो गाड्या बघून बघून थकतो तो लवकर आणि असा बसतो पटकन खाली हे बघा आता तो खाली बसायला नको म्हणतो लगेच मांडीवर येऊन बसतो बघा कसा माझ्या मांडीवर बसलेला आहे येऊन पूर्ण सगळ्या गाड्या त्याला बघायच्या असतात आता माझ्याजवळून लगेच माझ्या मुलांकडे गेला अशा प्रकारे ह्या तिघांची कंटिन्यू मस्ती सुरू असते गाडीमध्ये पण घरी पण खूप दंगा करतात हे माझे दोन मुले आहेत स्वराज आणि सार्थक आणि आमच्या डॉगीचं नाव आहे जेरी तर असे हे तिघजण खूप मस्ती करतात आणि खेळतात आता मी डायरेक्ट लातूरच्या बाहेर पडल्यानंतरनं डायरेक्ट तेरखेड्याला आल्यानंतरची शूटिंग तुम्हाला दाखवत आहे तर हा आहे तेरखेडा हा आमच्या भूमच्यापासून खूपच जवळ आहे आणि हा फटाक्यासाठी प्रसिद्ध आहे सगळ्यांनाच माहिती आहे येथे खूप फटाके तयार होतात येथे फटाक्याचे भरपूर कारखाने आहेत पूर्ण भारतातून येथे लोक येतात महाराष्ट्रातून लोक येतात येथे फटाके घेण्यासाठी आम्ही पण लहान असताना माझा भाऊ इथंच यायचा फटाके घेण्यासाठी तर हे बघा असे भरपूर असे फटाक्याचे दुकानं आहेत इथे दिवाळीमध्ये खूप इथे गर्दी असते आणि हे आमच्या भूमपासून काही अंतरावरच आहे भरपूर आहे छान मिळतात इथे फटाके उस्मानाबाद जिल्ह्यातच आहे हे पण हे बघा आपण आता भूमच्या जवळ आलेलो आहेत आणि भूमच्या जवळ सरमकुंडीचा पेढा तसेच पारडी फाट्यावरील पेढा खूपच प्रसिद्ध आहे तर त्या पेढ्याच्या दुकाने मी तुम्हाला आज घेऊन जाते तर कायद्याचं बोला या पिक्चरमध्ये जो काही कुंथलगिरी कर आहे तो कुंतलगिरीचा पेढा आहे ते तर तेच पेढे आहेत हे हे बघा त्या पेढ्यांचे दुकानं खूप छान मिळतात हे पेढे इथला पेढा खूप प्रसिद्ध आहे आणि खूप छान चव असते याची आणि आम्हाला भूमला जाताना आणि येताना भूमवरून इथला पेढा आम्ही हमखास घेतोच घेतो तर हे बघा कायद्याचं बोला येथील ते मकरंद कुंथलगिरी कर ते पिच्चरचं बऱ्याच जणांनी पाहिलेलंच आहे हे आहेत असे दुकानं आहेत तर आम्ही इथे पेढा घेत आहोत आता सगळ्यांना खूप आवडतो इथला पेढा आणि मी वापस लातूरला जाताना भरपूर पेढा घेऊन जाते इथून तर हे असे पेढे असतात खूप छान असतात हे पेढे हे बघा हे काका पण आमच्या ओळखीचे झालेले आहेत सारखं पेढे घेऊन घेऊन तर हे बघा घेतलेला आहे ग्योन -ग्योन। तो पेढा खूपच पॅक करून दिलेला आहे काकांनी हे माझे मिस्टर आहेत त्यांना पण खूप आवडतो हा पेढा आणि आम्ही हे बघा असा आणि खूप छान क्वालिटी असती तर आम्ही आता पेढा घेऊन आता आम्ही वापस चाललेलो आहेत पार्टी फाट्यावरून हे बघा इकडच्या साईडला पण दुकानं आहेत हे पूर्ण पेढ्याचे आहेत आणि खूप प्रसिद्ध पेढा आहे खूप छान आहे हा पेढा तर हे बघा आता हे अशा प्रकारच्या पवनचक्क्या लागतात आम्हाला भूमला जाताना खूप ठिकाणी लागतात काही जवळच्या दिसत आहेत लांबच्या दिसत नाही आहेत कॅमेऱ्यामध्ये इकडच्या साईडला पण खूप आहेत या पवनचक्क्या भूमला जाताना आहेत आणि भूम हे घाटामध्ये आहे हे बघा अशा प्रकारचा घाट डोंगर हे ते दिसतात भूमला जाताना आणि आता आपल्याला घाट सुरू झालेला आहे हे बघा असा घाट आहे भूमला जाताना मोठा असा घाट लागतो या घाटामधून जावं लागतं खूप छान वाटतं जायला भूमला आणि खूपच दिवस झाले यावेळेस तर बऱ्याच दिवसांनी मी भूमला आली आहे तर असा आहे भूमचा एंट्री करण्याचा परिसर घाट डोंगर हे बघा असे डोंगर आहेत मोठमोठे दऱ्या आहेत आणि विशेष म्हणजे आमच्या भूमला सगळीकडं टंचाई होते पण आमच्या भूमला कधीच पाण्याची टंचाई नाही आहे आम्ही लहानपणापासून ते आतापर्यंत कधीच कसल्याच पाण्याची टंचाई नाही भरपूर पाणी भरपूर हिरवळ हे बघा शेत पण भरपूर हिरवी गार आहेत आमच्या इकडची तर भूमच्या आपण खूपच जवळ आलेलो आहेत आणि हे आहे भूमचं आय आय कॉलेज झाडांमुळे थोडं दिसत नाही आहे याच्यावरचं नाव हे भूमचं आय टी आय कॉलेज आहे थोडं गावाच्या बाहेरच्या साईडला आहे हे हे आत्ता इथं झालं आहे अगोदर तिकडं बाहेर म्हणजे भूममध्ये होतं आता थोडं गावाच्या बाहेर आलेलं आहे तर हे आहे इथं छोटासा बोर्ड दाखवते मी तुम्हाला शासकीय औद्योगिक तर हे बघा असं आहे एंट्रीचा म्हणजे इथून भूम सुरूच झालेला आहे आता हळूहळू तर हे आहे आलमप्रभूचे महाद्वार दोन महाद्वार आहेत इकडून एक आणि मा दुसरा एक, एक रोड आहे हे आलमप्रभू हे आमच्या भूमचं ग्रामदैवत आहे इथली यात्रा खूप मोठी भरते इथून एंट्री करण्यासाठी आहे आणि दोन एंट्री गेट आहेत त्याला इकडून पण आणि दुसरा पण एक रोड आहे तर हे बघा आता भूम सुरूच झालेलं आहे आपलं तर रोडवरच माझं कॉलेज आहे जिथं मी शिकले ते कॉलेज आहे मी तुम्हाला ते कॉलेज पण दाखवते हा आसपासचा परिसर माझ्या लग्नाच्या अगोदर एवढा नव्हता हा भाग आता हळूहळू डेव्हलप होत आहे तर हे बघा हे माझं कॉलेज आहे शंकरराव पाटील महाविद्यालय हे माझं कॉलेज त्यावेळेस वेगळं होतं आता वेगळं म्हणजे लूक आलं आहे त्याला इथंच माझं अकरावी ते बी कॉमपर्यंतचं पूर्ण शिक्षण इथं झालं आणि माझे वडील पण इथंच ओ एस म्हणून आहेत सर्विस आहे त्यांना इथंच तर हे बघा ही आहे आमच्या भूमची गोलाई याला भूमची गोलाई म्हणतात आणि इकडच्या साईडला जे आहे ते बसस्टँड आहे भूमचं आणि हे नगर गाळे झालेले आहेत हे जे राईट साईडला दिसत आहेत ते आणि इथेच माझ्या भावाचं कम्प्युटर टायपिंग आणि जॉबवर्कचं दुकान आहे इथेच माझं भावाचं हे नवीन झालेले आहेत आत्ताच या साईडला इकडं कोर्ट आहे आणि एकदम कोर्टाच्या समोरच माझ्या भावाचं दुकान आहे जॉब वर्क आणि कम्प्युटर टायपिंगचं जेरॉक्स ते सगळंच आहे तर हा आहे ही मेन सिटीत जाण्याचा रोड आहे पण आपण बायपासने जाऊयात कारण सिटीत खूपच गर्दी असते ट्राफिक असते तिथं खूप उशीर होतो त्यामुळे आपण बायपासने जाऊयात मध्ये आणि माझं घर भूममध्ये कसबा हा भाग आहे तिथं आहे तर हे बघा इकडून बायपाससाठी असा टर्न घ्यावा लागतो आपल्याला तर तो टर्न आपण घेऊयात इथूनच माझी शाळेचा मागचा भाग लागतो मी तो शाळा पण दाखवते मी माझी प्राथमिक शाळा माध्यमिक शाळा माझं लग्न झालेलं ठिकाण सगळं दाखवते मी हे बघा हा बायपास रोड आहे भूमचा सिटीतून खूपच ट्रॅफिक असते त्यामुळे आम्ही प्रत्येक वेळेस इथं इत। इथूनच येतो तर ही आहे माझी शाळा मागची साईड आहे ही शाळेची याला एंट्री गेट समोरून आहे तर जाताना मी मागच्या साईडनं तुम्हाला दाखवत आहे ही माझी शाळा पाचवी ते दहावीपर्यंतचं माझं पूर्ण शिक्षण इथं झालं तसेच माझं लग्न पण इथंच झालं म्हणजे जिथं मी शिकले तिथंच माझं लग्न झालं त्यावेळेस खूप छान वाटायचं या शाळेमध्ये म्हणजे मला छान वाटायचं मी जिथं शिकले तिथं माझं लग्न झालं माझ्या लग्नाला माझ्या सगळ्या मॅडम सगळे सर होते माझ्या लग्नासाठी तर हे अशी आहे माझी शाळा माझं इथं पाचवी ते दहावीपर्यंतचं पूर्ण शिक्षण झालं आणि पूर्ण माझं शिक्षण हसत खेळत झालं आम्हाला अभ्यासाचं कधीच टेन्शन आलं नाही आताची शिक्षण पद्धती थोडी वेगळी आहे आम्ही हसत खेळत शिकलो ह्या ग्राउंडवरच आम्ही खेळायचो तर माझ्या शाळेचं नाव कन्याशाळा आहे सॉरी माझ्याकडून नाव सांगायचं विसरले मी कन्याशाळेमध्ये शिकले तर आता ही जी आहे ही आहे माझी पहिली ते चौथीपर्यंतची शाळा तर पहिली ते चौथीपर्यंतचं शिक्षण माझं या जिल्हा परिषद शाळेमध्ये झालं ही शाळा तर थो थोडी बदलली आहे पहिले थोडी वेगळी होती हे गेट हे ते काही नव्हतं त्यावेळेस एवढं तर ही, ही आहे भूमची जिल्हा परिषद शाळा आणि इथं माझं पहिली ते चौथीपर्यंतचं शिक्षण झालं इथल्याही खूप आठवणी आहेत हे थोडं वेगळी झाली आहे आता त्यावेळेस खूपच वेगळी होती तर आपण आता बायपासने कसब्यामध्ये एंट्री करत आहोत आणि हा जो उजव्या हाताला रोड दिसत आहे तो सिटीतून कसब्यामध्ये येण्याचा रोड आहे आपण बायपासने आल्यामुळं इकडून आलेलो आहेत आणि कसब्यामध्ये येताना ही जी साईडची नदी दिसते ती लागते तर अशा आम्हाला नदीवरून कसब्यामध्ये जाण्यासाठी रोड आहे नदीला पाणी पण भरपूर आलेलं आहे तर हे बघा साईडला महादेवाचं मंदिर आहे आणि पुढे एक हनुमानाचं मंदिर आहे तर ही जी वेस आहे त्या वेसच्या मधला पूर्ण भाग कसब्यामध्ये येतो इथून कसबा सुरू झाला इथून आणि या साईडला गेल्यानंतर या ही ज हा जो भाग आहे याला कचेरी असे म्हणतात तर ही कचेरी आहे भूमची आणि मेन रोड जो आहे आम्हाला घरी जाण्याचा तो हा आहे समोरचा जो दिसत आहे समोरचा तो पण तो खूप लहान आहे त्यामुळे फोर व्हीलर जाण्यासाठी आम्हाला या रोडनी जावं लागतं थोड्या लांबून जावं लागतं तो खूप लहान आहे टर्न घेत नाही लवकर फोर व्हीलर तिथे त्यामुळे या मार्गाने जावं लागतं आम्हाला तर असं आहे माझ्या माहेरी माझ्या घरी जाण्याचा रोड मी तुम्हाला दाखवत आहे तर हे बघा एकदम साधं हसत खेळत असं माझं बालपण गेलं खूप खेळायचो खूप हसायचो खूप अभ्यास करायचो सगळ्या मैत्रिणी एक एकत्र येऊन अभ्यास करायचो आता अशा मैत्रिणी आहेत काही की लग्न झाल्यापासून त्यांची भेटच झालेली नाही अशाही बऱ्याच मैत्रिणी आहेत तर हे बघा आपल्याला सरळ रोड आहे पण इथे एक बांधकाम चालू आहे त्यामुळे आपण गाडी इकडून घेणार आहोत तर हे बघा बांधकामामुळं आपण थोडं लांबून येत आहेत तर ही जी दिसत आहे ती भूमची बाग आहे आता खूप छान झाली आहे आम्ही लहान असताना एवढी नव्हतीही आता खूप छान झालेली आहे आणि यामध्ये पण खूप आहे लहान मुलांना खेळण्यासारखं फिरण्यासारखं असं खूप काही आहे तर अशी आहे आमच्या आम भूमची बाग बाग तर कसब्यातील सगळे लहान मुलं इथं खेळायला येतात मध्ये खूप छान आहे हे बघा बाहेरून मी तुम्हाला दाखवत आहे याचा काही टायमिंग आहे त्याच टायमिंगमध्ये ही बाग चालू असते आणि हे बघा आता आपण आलेलो आहेत माझ्या माहेरच्या घरी तर हे आहे माझ्या माहेरचं घर बाहेरून हे असं दिसतं आणि ती माझी आई आत्ता मधी गेली हे असं आहे माझ्या माहेरचं घर हे बघा अशी एंट्री आहे एंट्री करण्यासाठी अशा छोट्या पायऱ्या आहे ते असं आहे बाहेरून हे बघा हे, हे आहे असा आसपासचा परिसर आहे हा माझ्या माहेरच्या तर आपण आता मध्ये जाऊयात तर हा आहे आमचा हॉल हे बघा असा टी व्ही असा आहे माझ्या माहेरचा हॉल आता थोडा कलर हेते हे ते दिलेला आहे तसेच बांधकाम पण थोडंफार करून घेतलेलं आहे असं शोकेश हे ते आत्ता बनवलेलं आहे हे अशा आहे माझ्या माहेरचं घर असं दोन साईडला आहे तसे शोकेश हे असं दार हे बघा असा आहे, माजा हौल, हे असं आहे माहेरचं माझा हॉल आणि हे आपण एंट्रीमध्ये केल्यानंतर हे असं आहे मी तुम्हाला पूर्ण माझं घर दाखवते हे अशी एंट्री केल्यानंतर या साईडला किचन आहे हे बघा माझी आई खूप स्वच्छ ठेवते घर मला एवढं होत नाही मी लवकर काम करून थकते पण माझी आई अजिबात थकत नाही खूप स्वच्छ ठेवते घर हे बघा व्यवस्थित एकही वस्तू तिची इकडची इकडं नसते आणि ही तिची पहिल्यापासूनची सवय आहे दिवसभर काम करते पण घर खूपच स्वच्छ ठेवते बघा डबे पण किती स्वच्छ आहेत हे बघा मला नाही होत एवढं करणं पण ती खूपच करते हे आहे देवघर माझ्या आईचं इथे असे देवाचे फोटो हे ते ठेवलेले आहेत इथं बाकीचं सामान देवासाठी लागणारं हे डबे आणि हे कायम कधी पण असेच ठेवलेले असतात तिनं खूप व्यवस्थित एकही वस्तू इकडच्या इकडं नसते हे फ्रीज फ्रीज आतून पण खूप स्वच्छ आहे हे बघा हे असं आहे किचन माझ्या आईचं हे टॉयलेट बाथरूम आणि हा ही जी आहे ती छोटीशी रूम केलेली आहे हे बघा ही छोटीशी रूम आहे एक अगोदर ह्या तीनच रूम होत्या आता वरच्या साईडला बांधलेलं आहे तिनं मी लहान म्हणजे माझ्या लग्नाच्या अगोदर एवढ्याच रूम होत्या तर सा हे बघा असं वर जाण्यासाठी पायऱ्या आहेत हे बघा आणि ही जी जागा आहे इथं मी पहिले अभ्यास करायचे लग्नाच्या अगोदर माझ्या अभ्यासाचं ठिकाण आहे हे बघा ह्याचं गेट इथं अभ्यास करायचे मी हे ही ही जागा आहे माझी मी अभ्यास करायचे मी खूप इथं बसून अभ्यास करायचे हे असं आता दार बसून घेतलं आहे आता दार नव्हतं पहिलं इथं आणि अशी व्हेंटिलेशनसाठी अशी जागा सोडलेली आहे इथं व्हेंटिलेशन उजेड यावा यासाठी ही बघा अशी गच्ची आहे माझ्या आईची इथं लॉक लावलेला आहे मी काढते लॉक एक मिनिट आणि ह्यावर दोन रूम आत्ता बांधलेल्या आहेत खालच्या तीन रूम पुरत नाहीत त्याच्यामुळे अशा दोन रूम बांधून घेतलेल्या आहेत आत्ताच झालेलं आहे हे बांधकाम हे बघा आणि अशी छोटी पिठाची गिरणी पण आहे माझ्या आईकडं ती असे घरीच स्वतःचं फक्त घरचं दळण दळते या गिरणीवरती आणि ही जी आहे ती स्टोअर रूम म्हणून केलेली आहे सगळं न लागणारं साहित्य इथं ठेवते ती या ही रूम सेपरेट त्यासाठीच केलेली आहे पोट्या किंवा न लागणारं सगळं साहित्य इथं असतं तिचं आणि ही जी आहे ही गच्ची आहे इथून वर जाण्यासाठी पण आहेत पायऱ्या पण आपण वर नाही जाणार आता अंधार पण पडत आहे हळूहळू तर अशा पद्धतीनं मी आज तुम्हाला माझं माहेर दाखवलेला आहे तर तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझं पी यू वन हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद